लग्नासारखे होत नसते. लग्नात एकदाच हाऊस होते, त्यामुळे होऊद्या खर्च असा समज आजही या समाजामध्ये रुजलेला आहे. याला छेद देत पुण्यातील संचेती आणि सिठिया परिवाराने आगळेवेगळे लग्न करून या समाजापुढे एक आदर्श निर्माण करून दिला आहे. पाहुयात त्यांच्या या अनोख्या लग्नाचा हा सोहळा. मारवाडी समाजात लग्न समारंभ हा मोठ्या दिमाखात पार पडतो हे आपण नेहमीच पाहतो. त्यांच्या लग्नातील थाटमाट, चमचमीत जेवण याचाही आस्वाद घेतो. लाखो रुपये खर्चही या लग्नात केले जातात. पण पुण्यातील सेठी आणि संचेती परिवाराने या सर्व गोष्टींना फाटा देत श्रद्धा आणि अमितचे लग्न एका अंध संस्थेत आयोजित केले आणि तिथल्या अंध महिलांना याचा आनंद दिला. ज्या पद्धतीने लग्न समारंभात मेहंदी हळदीचा कार्यक्रम होतो अगदी त्याचा प्रत्यय इथल्या अंध महिलांनी घेतला. इथल्या महिलांना या परिवाराने नवीन साडी, गजरा, हातावर मेहंदी, चमचमीत असे जेवण याशिवाय संस्थेला काही रोख रक्कमही दिली. अशा आगळ्या वेगळ्या लग्नाचा आनंदही घेतल्याची भावना इथल्या महिलांनी व्यक्त केली. त्यांचं एक मन किती मोठं मन आहे हे आम्हाला कळत आहे की आमच्या तेवढे सहभागी होतात. म्हणजे एक तर आनंदाश्रूच येतात मला तर की त्यांनी पण असं नाही पट्टी मला नाही वाटत त्यांनी पट्टी बंद कारण आमच्यावर आली वेळ पण त्यांनी नाही त्यांनी त्यांच्या डोळ्यांनी आम्हाला पाहावं आणि आम्ही त्यांना पाहावं एवढंच आहे की पण त्यांचं मोठं मन किती आणि शेठी परिवारनं केलं पण त्याला राठी परिवारने पण सहमत दिलं त्यात किती मोठं मन आहे त्यांचं. आजपर्यंत असे विवाह म्हणजे मी ऐकले पण नाही पाहिले पण नाही. मी पण पहिले डोळच होती पण मी पण कधीही पाहिले नाही किंवा ऐकले नाही पण हे आगळा वेगळा खूप हे पाहून खूपच आश्चर्य होत आहे आणि खूपच आज आम्ही आनंदी आनंद झाला आहे. अगदी आनंद आमचा गगनात मावेन असा झाला आहे इतका. पण त्यांचे ते डोळ्याची पट्टी असं नाही त्यांना उलट ते डोळे आयुष्यभर छान राहो मी तर म्हणते त्यांना चष्मा पण कधी लागू नये. माझा आता 71 वर्ष चालू आहे तर माझ्या आयुष्यात हा पहिलाच आगळा वेगळा महाराष्ट्र महाराष्ट्र बाहेरचा खूप म्हणजे खूपच माझ्या आयुष्यातला हा आजचा मला स्वप्नात आहे की काय हेच खरं वाटत नाही आहे की मी खरंच कुठे आहे काय का स्वप्न पाहते. तर मला आशीर्वाद असा द्यायचा आहे की मुळात त्यांच्या आईवडिलांनी दोघांच्याही आईवडिलांनी या सोहळ्याला संमती दिली मुळात बरं त्यांनी दिली असतील ते एक असतील ह्या याच्यातले. परंतु आज हे जे नवरा नवरी आहेत हे तर आज तरुण पिढीतले आहेत ना. हा सगळेजण हॉलमध्ये लावतात आणि हे काय अंध साहेब लग्न लावायचं आणि अंध लोकांना हे करायचं हा हे मन आहे ना हे मी दोघांचं त्याच्यात माझ्याकडं शब्दच नाहीत त्या दोघांच्या मनांना आणि डोळ्याला पट्टी बांधून आमच्यासारखं हे करायचं हे तर खरोखर त्यांनी पट्टी बांधताना माझं मन हेलकावलं की अरे हे नको. आणि त्यांचं आयुष्य इतकं ह्याने जावं की त्यांना कधीही काताही गुलाबाच्या काताही ऋतू नये त्यांचं इतकं ह्याने जावं छानपैकी आणि असंच त्यांनी आमच्याकडे यावं द्यावं नाही पण यावं आणि आमचे आशीर्वाद सगळ्यांचे घ्यावेत. एवढे एन्जॉय केलं लग्न तुम्ही काय काय मजा केली लग्न. आम्ही अरे बापरे आम्ही 12 वर्षाच्या मुलीसारख्या मेहंद्या लावल्या नख पॉलिश लावलं त्याच्याकरता तुम्हाला सांगतो. परत परकरापासून मॅचिंग काय केली गजरे काय घातले पावडर वगैरे काय लावल्या गळ्यातलं काय हे केलं बापरे एखाद्याच्या सारखं आपलं आयशा आराम थाटात हॉटेलमध्ये जेव तशापैकी नाश्ता हे ते बापरे खूपच मी तर म्हणतो परमेश्वरा. अंध महिलांसमवेत हे लग्न लावण्यात आलं यामध्ये विशेष आकर्षण होते. अमित श्रद्धा या दोघांनी स्वतःच्या डोळ्यांना पट्टी बांधून या अंध महिलांप्रती आदर व्यक्त करत दोघांनीही एकमेकांना हार घालून नव्या आयुष्याची सुरुवात अंधकाराकडून प्रकाशाकडे केली. त्यामुळे त्यांना या अंध महिलांसमवेत हे लग्न केल्याचा आनंद होत आहे. लग्नामागचा मेन आपला उद्देश असतो तो असतो आनंद आणि आम्हाला आनंद सर्वात या गोष्टीत आहे की आम्ही अशा लोकांमध्ये करतोय ज्यांना खरंच त्या आनंदाची जाणीव आहे आणि त्यांच्यामध्ये जेव्हा आम्ही करतो आम्ही जेव्हा यांच्यामध्ये येऊन यांच्याशी बोललो यांच्यासमोर सांगितली आमची संकल्पना त्यांचं जो रिॲक्शन होतं ते बघून आम्हाला इतकं छान वाटलं की आम्हाला दोघांना एकसोबत वाटलं की आपण लग्न करूयात